या ठिकाणी रानडुकरांचा वावर आहे. एक जिवंत उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आपण फक्त ट्राय करतोय की ही किती मजबूत आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे पडलेले खोडं दिसतील आणि प्रत्येक ठिकाणी असं परत एकदा मामा जंप मारतील. त्याचे जे खोड असतात किंवा त्याचे जे बुडके असतात ते असे भले मोठे असतात. इथे एक प्रकारचं एक होल तयार झालेलं आहे. नॅचरल होल म्हणा किंवा वाळवीने खाल्लेलं होल आहे. यात अभिनवता याच्यातून चाललाय आतमध्ये. ही पूर्ण शिळा नाही आहे पण पडलेला भाग खूप मोठा होता. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत करतो तुम अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आलेलो आहेत अडराई जंगल ट्रेक करण्यासाठी. जसं की टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, अडराई जंगल ट्रेक हा एक अंधारवनंतरचा एक सर्वात घनदाट जंगल एक असं म्हटलं जातं. तर असा ट्रेक करण्यासाठी मी अभिनव आणि अजिंक्य असे तिघे झालो आहोत. आता अडराई जंगल ट्रेक करण्यासाठी गाईड हा बंधनकारक आहे, त्यामुळं आम्ही सोबतच मारुती रेंगडेंना आम्ही सोबत घेतलेलं आहे. कारण का इथं गाईड घेऊन तुम्हाला जाणं बंधनकारक आहे. छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास 275 किलोमीटर आम्ही आलेलो आहोत. इथं तुम्हाला यायला मुंबईवरून 140 किलोमीटर आणि पुण्यावरून 130 किलोमीटर इतका अंतर आहे अडराई ट्रेकसाठी. अडराईचा जो जंगल ट्रेक आहे तो चालू झालेला आहे. अजिंक्य आणि अभिनव समोर गेलेत, मी थोडं शूट करण्याच्या नादामध्ये थोडंसं मागे राहिलो. पण ज्यावेळेस जंगल चालू होईल त्यावेळेस आम्ही सगळे सोबत राहू, कारण त्यावेळेस आपल्याला रिस्क नाही घ्यायची. कारण का असं मारुती भाऊचं म्हणणं आहे, जो स्टार्टिंग पॉईंट आहे ट्रेकचा च्या एक्झॅक्ट पाठीमागच्या बाजूला, हा हरिश्चंद्रगड आहे. वरचं जी टेकडी दिसते त्याची तो बालेकिल्ला आहे. आणि इकडं या टेकडीच्या वरच्या बाजूला तारामती शिखर आहे, जे की ढगामध्ये आहे. ते वंशातला नववा राजा झेंजी राजाने बांधलेले, म्हणजे त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत. तर असं आहे, ह्या मधल्या खेच्यात तिथं नदीचं उगम आहे, उगमस्थान आहे. ज्या ज्या ठिकाणी नदीचं उगमस्थान आहे त्या त्या ठिकाणी हे महादेवाची मंदिरं उभारली गेली. 12 म्हणजे तिथं आता वरती आपलं तिकडे असेल प्रवरा नदी, अमृतेश्वर, हरिश्चंद्रगडावरती मुळा नदी, आपला काळू नदी, हे कुकडेश्वर कुकडी नदी, असं बरेच म्हणजे तिथे नदीचा उगम आहे ना, त्या ठिकाणी महादेवची मंदिर उभारलेली आहेत. या जंगलामध्ये बऱ्याच प्रकारचे औषधी वनस्पती आपल्याला मिळतात. जसं की आता इथं आपण बघितलं एक शतावरी कल्प हे या ठिकाणी आपल्याला समोर पण बघायला मिळेल. मी समोर तुम्हाला दाखवतो. आणि इथं एक हे कोणतं म्हटलं तुम्ही? बिडकीचा पाला बोलतो सर. बिडकीचा पाला, हाड सांदण किंवा बिडकीचा पाला आपल्याकडं जास्त करून बिडकीचा पाला बोलतात. म्हणजे ह्याचा काय उपयोग आहे? हा पान शुगरसाठी आहे, डायबिटीज आणि आपले सांदे वगैरे हाडं दुखत असतील या पाण्याचा उपयोग करतो. आणि आता हे पान खाल्ल्यानंतर आपण टेस्टलेस होणार हे तर सगळ्यांनाच माहीत झाले आता. पण हा एक्सपिरियन्स मला स्वतः घ्यायचा आहे की हे पान खाल्ल्यानंतर खरंच एक तासासाठी टेस्टलेस होतंय का ते आपण पाहू. ट्राय करून सांगतो तुम्हाला मी. ते पान मी खाल्लेलं आहे आणि आता ही एक गोळी खाऊन पाहतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे एक चॉकलेटचं पॅकेट घेतलं होतं, तिथून आम्ही एक टाइमपास म्हणून खात आलो होतो. पण त्याची टेस्ट आम्हाला माहिती आहे. पण आता जी टेस्ट आहे ती एकदम झिरो. म्हणजे थोडक्यात मित्रांनो असं जाणवतोय कोरोना फिरून आला की काय. Thank you.
आता अशा पॉइंटला आलोय की इथून आपल्याला काळू वॉटरफॉल, माळशेज घाट, भैरवगड, तारामती शिखर, माकडनाळ आणि हरिश्चंद्रगडची रेंज हे सर्व इथून आपल्याला क्लिअर व्हिजिबल होतं. तर आता तुम्हाला काही ड्रोन शॉट दाखवतो काळू वॉटरफॉलचे, ते एन्जॉय करा. हे करपात आहे आणि हे आपण बोलतो गोमेटी, म्हणजे आपण तोंडली बोलतो, तोंडली सेम प्रकार, पण ही जंगली आहे म्हणजे हिला गोमेटी बोलतात आपल्याकडं. याचा औषध म्हणून काय उपयोग आहे? औषधी म्हणजे आता जुने लोक कंदमुळे खायचे, याचा कंद पण खाल्ला जातो चांगला असतो शरीरासाठी. आणि याचा चावीचा बार आता याला आलं नाही, पुढे आपल्याला भेटणारच आहे. मेहमान आहे मामा, आता पुढचा ट्रेक आम्हाला कंटिन्यू करत आहेत, कारण मारुती भाऊना काही अर्जन्सी आली त्याच्यामुळे ते अर्ध्यातूनच परत गेले. मित्रांनो, या ठिकाणी तर खरा आता थोडा जंगलचा फील यायला लागला आहे, कारण का इतकी घनदाट झाडी आहे ना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, अतिशय आज घनदाट जंगलामध्ये आमचा ट्रेक केव्हापासून चालू आहे आणि या ठिकाणी असं अक्षरशः झाडांना पोखरून काढणार आहे. तो तुम्ही वाळवीचा असा भयंकर हमला या झाडावरती केलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही आतून पूर्ण पोखरून काढलेलं झाड, अशा प्रकारची झाडं बरीच झाडं आम्ही आतापर्यंत पाहिलेली आहेत. आणि हा जंगल ट्रेकचा आत्ताशी अर्धा ट्रेक आमचा झालेला आहे, अजून अर्धा ट्रेक आमचा बाकी आहे. पुढे बघायचं आपल्याला जंगलामध्ये काय काय पाहायला मिळतं. असे घनदाट वेली हे बघा, आता ही विशिष्ट प्रकारचं हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, हे कुठे गेलंय, कुठे गेले हे मामा? हे असं काय होय? माडवेल म्हणतात. माडवेल, माडवेल अगदी तुटणार नाही, मोडणार नाही, इतकं मजबूत आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणजे एक जसं आर्मी ट्रेनिंग साठी जी रस्सी वापरतात त्या प्रकारचं तुम्ही इथं ट्रेनिंग करू शकता. या ठिकाणी ट्राय करतोय अभिनव, जाऊन दाखव. या ठिकाणी अजिंक्यचा एक प्रयत्न झालेला आहे. कमाल अभिनव, हा अशा पद्धतीने इतका मजबूत वेळ अजून पाहू शकता. टस्ट चमस नाही झालेला वेळ अजून हा. आता मी एक ट्राय करतो. आपण फक्त ट्राय करतोय की किती मजबूत आहे वेल, आपल्याला वरती जायचंय, जाऊ शकतो पण जाऊ शकत नाही. आणि या जंगलामध्ये असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशा उड्या मारून यावं लागतात, जसं की आता अभिनव पण उडी मारतो, बघा मामा पण उडी मारतात. मामा कमॉन, या ठिकाणी असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उड्या मारून जावं लागते. म्हणजे खरंच काहीतरी ह्या ट्रेकला तुम्हाला येण्यासारखं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे पडलेले खोडं दिसतील आणि प्रत्येक ठिकाणी असं परत एकदा मामा जम मारतील. तर मित्रांनो, सह्याद्रीनं आपल्याला काय नाही दिलं, सह्याद्रीनं आपल्याला राकड रांगडे मावळे दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्याच्यानंतर आपल्याला असे उत्तुंग कडे दिले जिथून निसर्ग आपल्याला न्याहता येतो, अशी घनदाट झाडी दिली ज्या जंगलांमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या वनस्पती औषधी वनस्पतीचा या ठिकाणी वापर करता येतो. फक्त मित्रांनो, सह्याद्रीमध्ये येताना आपण निसर्गाची तितकीच काळजी केली पाहिजे, प्लास्टिक कचरा कमी केला पाहिजे. हा जंगल ट्रेक आमचा कम्प्लीट एक तासाचा झालेला आहे, पण इतका मनोरंजक जंगल ट्रेक होतो ना मित्रांनो. इतकी भरे मोठाले दगड इथं दिसत आहेत, तुम्ही हे बघा. एक शिळा अशी तुम्हाला दाखवतो, एक तुटून पडलेली कडा या ठिकाणी आपल्याला मामा दाखवत आहेत. मामा, ही भली मोठी कडा ही कधीच असावं मामा, कधी पडलेली असावी? दोन तीन वर्ष झालेली पडलेली, म्हणजे आत्ताच पडलेली. मित्रांनो, आत्ताच म्हणजे जास्त दिवस नाही झालेले याला पडून. तुकडे काही गेलेले खाली, हा म्हणजे मोठी शिळ होती, पण शेवटी झाडामध्ये किंवा काही गोष्टी आदळून ते जे थोडे तुकडे पडलेले आहेत. हा म्हणजे भली मोठी होती, त्यातून पण याचे तुकडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. ही पूर्ण शिळा नाही आहे, पण पडलेला भाग खूप मोठा होता. हे एक विशिष्ट प्रकारचं झाड आहे, हे उंबऱ्याचं झाड आहे. आणि आता इथं एक प्रकारचं एक होल तयार झालेलं, नॅचरल होल म्हणा किंवा वाळवीने खाल्लेलं होल आहे. आता अभिनव आता याच्यातून चालला आहे आतमध्ये. A few moments later. ये उडी मार. या ठिकाणी एक आंब्याचं झाड आम्ही पाहिलेलं आहे,
आंब्याचे झाड आम्ही या गावाकडे आम्ही पाहिलेलं भरपूर, कारण एक म्हणजे शेपआउट असतात त्याचे जे खोड असतात किंवा त्याचे जे बुडके असतात ते असे भले मोठे असतात. एका रेषेत मी कधीच नाही पाहिलेलं, हे तुम्ही पाहू शकता बिलकुल एका रेषेमध्ये हे झाड आहे. सरळ रेषेमध्ये आंब्याचं झाड आहे मित्रांनो, तुम्ही वर पाहू शकता. शेवटी पावसाची वाट बघून बघून थकलो आम्ही, इतकं गरम व्हायला लागलं की आता जॅकेट काढायची वेळ आली, पण पाऊस काय नाही आलेला. 9 वाजता आम्ही ट्रेक चालू केला होता मित्रांनो, आता 11:15 होत आहेत. 2 तासात आम्ही जवळजवळ पोचतो आहे, ट्रेक संपुष्टात येतो आहे, कारण की त्याचा धबधब्यांचा आवाज येतो आहे. या ठिकाणी रानडुकरांचा वावर आहे, ह्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला मी इथं दाखवतो. हे जास्तीत जास्त 1 तासापूर्वीचं आहे ना अभिनव, 1 तास झाला असेल. म्हणजे रानडुकरं आत्ता इथं जवळपासच कुठेतरी असतील, कारण का हे आत्ताच उकरेल, हे पायाचे ठसे वगैरे इथे दिसत आहेत. इथं एक ओढा आहे पाण्याचा, आणि इथं समोर गेल्यानंतर तिथं एक समोर एक ओढा आहे, इथं पिण्यासारखं पाणी आहे, इथं अजिंक्य पाणी पितो. तर एकंदरीत हा ट्रेक एकदम अतिशय जबरदस्त असा राहिला. पुढे आता एक भजेवाले आहेत, त्यांच्याकडे थोडे भजे वगैरे खायचे आणि परतीचा प्रवास चालू करायचा. आम्ही पावसाची अपेक्षा घेऊन आलो होतो, पण इथं जंगल ट्रेक संपल्यानंतर काही वॉटरफॉल्स आम्हाला ती भेटले, छोट्या खाणी का होईना, पण खूप मजा आली. आणि त्याच्यासोबतच आम्ही आता गरम भजे त्याची ऑर्डर दिलेली, आणि असे गरम भजे खायची. गरम आहे, लय भारी. आणि तुम्हाला कधी अड्राईला इकडे ट्रेक करण्यासाठी यायचं असं जंगल ट्रेक करण्यासाठी, तर तुम्हाला मारुती भाऊचे मी स्क्रीनवरती नंबर येत आहेत, ते नंबर सेव्ह करून ठेवा. जय महाराष्ट्र.